नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत. हे एक पुणे जिल्ह्यातील डीम युनिव्हर्सिटी कॉलेज आहे. या कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ काय होता आणि जर तुमचं सिलेक्शन या कॉलेजमध्ये झालं तर वार्षिक फी स्ट्रक्चर काय राहील, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जेही विद्यार्थी व पालक आपले व्हिडिओज पाहतात अशा सर्व विद्यार्थी व पालकांना हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा कट ऑफ पाहणार आहोत. तर या कॉलेजचा जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी राऊंड फर्स्टमध्ये विद्यार्थ्यांना 251 मार्कपर्यंत या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं. 251 मार्कवर त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 547,267 एवढी होती. त्यानंतर जर आपण राऊंड 2 विचार केला तर राऊंड 2 232 मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे हे कॉलेज मिळाले आणि या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक 604,781 एवढी होती. तर अशा प्रकारे राऊंड 1 आणि राऊंड 2 डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचा कट ऑफ होता. साधारण विद्यार्थ्यांना 230+ मार्कपर्यंत या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे. कट ऑफ एवढा कमी जाण्याचं एक कारण असं आहे की या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ते खूप हायर साईडला आहे. या कॉलेजचं जर आपण वार्षिक फी स्ट्रक्चर पाहिलं तर या कॉलेजची वार्षिक फी जी आहे ती 26,50,000 रुपये प्रतिवर्ष एवढी आहे. यामध्ये हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस इन्क्ल्यूड नाहीत. 26,50,000 रुपये प्रतिवर्ष सोडून देखील तुम्हाला हॉस्टेल आणि मेससाठी सेपरेटली चार्जेस पे करावे लागतील. या कॉलेजचे फी स्ट्रक्चर हायर साईडला असल्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ इतर MBBSचे जे काही डीम MBBS कॉलेजेस आहेत त्यापेक्षा कमी जात असतो. ज्या विद्यार्थ्यांचा नीटमध्ये कमी स्कोर येत आहे 300, 350 किंवा 250 व पेईंग कॅपॅसिटी आहे, महाराष्ट्रामध्येच MBBS करायचा आहे, असे विद्यार्थी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा विचार करू शकतात. या विद्यार्थ्यांना साधारण 250 ते 300 दरम्यान जरी मार्क पडले तर या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. या संदर्भाने जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व मेडिकल प्रवेश प्रक्रिया संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.